हाय फ्रेंड्स, मी दीपाली. दीपाली किचन स्वाद आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण गौराई स्पेशल फराळ बनवणार आहोत. तर आज आपण करंजा बनवणार आहोत, खुसखुशीत क्रिस्पी अशा करंजा. करंजा म्हणजेच याला काही लोक कानवलीही बोलतात. तर मी तुम्हाला इथे एक करंजी तोडून दाखवते. आपण पाहू शकता खूप छान अशी करंजी झालेली आहे आणि कुरकुरीत असा आवाज आलेला आहे. आतलं सारणही पाहू शकता. तर चला आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर आज आपण गौराईसाठी करंजा बनवत आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला पॅनमध्ये रवा घालून घ्यायचा आहे. एक वाटी रवा म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला करंजीसाठी सारण बनवून घ्यावं लागेल. रवा भाजून घेऊया. थोडासा लालसर असा हा रवा आपण भाजून घ्यायचा आहे. तर आपल्याकडे गौराई येण्याच्या अगोदर गौराईसाठी फराळ बनवले जाते. तर फराळामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात. आपण आपल्या आवडीनुसार कोणतेही 5 किंवा 7 पदार्थ घरच्या घरी बनवू शकता, किंवा काही लोक विकतही आणतात. परंतु घरच्या घरी बनवले तर अतिशय कमी किमतीत आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपण हे फराळ तयार करू शकता. सतत हा रवा आपण मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून पॅनला हा रवा चिकटला नाही पाहिजे. म्हणजे जर आपण तो रवा मिक्स केला नाही तर खालच्या साईडने तो करपला जातो. करंजा बनवताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे सारण बनवू शकता. रव्याचे सारण असतं, रव्यामध्ये आपण त्यामध्ये खोबरंही मिक्स करू शकता, किंवा नुसतं खोबऱ्याचंही सारण असतं. तर काही लोक कोकणी पद्धतीने त्यामध्ये नुसते जी चण्याची डाळ असते ती दळून आणून त्याचं सारण बनवतात, त्याच्याही करंजा केले जातात. तर आज आपण रव्याचे सारण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला हा रवा अतिशय चांगल्या पद्धतीने लालसर असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्या रव्याचा कच्चापणा घालून टाकायचा आहे. तर रवा आपला हा भाजून झालेला आहे, आपण पाहू शकता लालसर असा दिसत आहे. तर हा मी रवा साईडला काढून घेते. रवा भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचा तीळ घालून घ्यायचे. तरी ते मी 2 चमचा तीळ घेतलेला आहे. गॅस मिडियम करायचा आहे आणि तीळ भाजून घ्यायचे. तीळ पटकन भाजतात, जास्त वेळ लागत नाही. तर आपण पाहू शकता 1 मिनिटानंतर लगेच हे तीळ फुलू लागतात आणि तडतड असा आवाज येतो. तडतड आवाज आल्यानंतर आपण समजायचं की आपले तीळ खूप छान असे भाजलेले आहेत. तर हे तीळ मी साईडला काढून घेते. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 1 चमचा खसखस ॲड करायचे. खसखस थोडीशी लालसर अशी भाजून घ्यायची आहे. तर खसखस मी भाजून घेतलेली आहे, ती पण साईडला काढते. तर या ठिकाणी रवा, तीळ आणि खसखस भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं ॲड करायचं आहे. हे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 वाटी पिठी साखर आणि यामध्ये आपण ॲड करायचं आहे वेलची पावडर. सात ते आठ वेलचीची पावडर बनवून घ्यायचं आहे.
तर आता आपण हे मिक्स करून घेऊया. या ठिकाणी करंजीसाठी लागणारं सारण आपलं तयार आहे. आपण पाहू शकता खूप छान असं हे सारण तयार झालेलं आहे. आणि साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर यामध्ये आपण सुका मेवाही ॲड करू शकतो, म्हणजेच काजू बदाम. तर यामध्ये मी काजू बदाम ॲड केलेले नाहीत. तुम्हाला घरच्या साहित्यामध्ये कशा पद्धतीने पदार्थ बनवता येतील अशाच रेसिपी मी आपल्या चॅनलवरती नेहमी अपलोड करत असते, जेणेकरून त्या वस्तू तुमच्या घरामध्ये अवेलेबल पाहिजेल आणि तुम्हाला पटकन हे पदार्थ बनवता आले पाहिजेल. तर चला आता आपण कणिक मळून घेऊया. सारण तर आपलं तयार आहे. आता आपण कणिक मळून घेऊया. त्यासाठी ते मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्याचबरोबर इथे मी तूप घेतलेलं आहे गरम करून. ते तूप सात ते आठ चमचा तूप, म्हणजे साधारणतः अर्धा पेला तूप यामध्ये मी ॲड केलेला आहे. आपण हे मिक्स करून घेऊया चमच्याच्या साह्याने. आपण तुपाऐवजी डाल्याचाही वापर करू शकता. यामध्ये आपण तुपाचा वापर केल्याने आपल्या ह्या करंज्या खूप छान खुसखुशीत अशा तयार होतात. तुपाऐवजी आपण डाल्याचाही वापर करू शकता, परंतु माझ्या मतानुसार तर यामध्ये आपण तुपाचाच वापर करायचा आहे. तर या ठिकाणी मी चमच्याच्या साह्याने हे तूप मिक्स करून घेतलं. त्यानंतर हाताच्या साह्याने अशा पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे. ते तूप सर्व मैद्याला मिक्स झालं पाहिजे. आपण पाहू शकता मैद्याची अशी मूठ तयार होते, म्हणजेच आपलं हे मिश्रण परफेक्ट असं आहे. तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घेऊया. कणिक मळताना आपण गरम पाण्याचा वापर केला तरी चालेल, थंड पाण्याचा वापर केला तरी चालेल. मी थंडच पाण्याचा वापर करते. जर आपण डाळ्याचा वापर केला तर गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण डाळला पटकन आळला जातो आणि कणिक व्यवस्थित आपल्याला मळता येत नाही. यामध्ये मी तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे मी थंड पाणीच घेतलेलं आहे. तो कणिक मळून झालेला आहे. तर याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायचं आहे. तर आता हे मी साईडला ठेवते आणि बाकीची तयारी करून घेते. तर आपलं हे पीठ खूप छान असं सेट झालेलं आहे. 15 ते 20 मिनटं आपण ठेवायचं आहे. आणि ते एक मी छोटीशी लाटी घेतलेली आहे, आपण पाहू शकता. गोल करायचे थोडासा मैदा, सुका मैदा पोळपाटावरती पसरवायचा आहे आणि लाटून घेऊया.
पातळ अशी लाटून घ्यायचे। घेतली तर याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशी पुरी लाटायची। तर यानंतर मी याच्यामध्ये सारण घालून घेणार आहे। एक ते दीड चमचा सारण आपण यामध्ये ॲड करायचं आहे। सारण घातल्यानंतर थोडंसं पाणी आपण साईडला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ही करंजी फुटू नये आणि फ्राय करताना यातलं सारण जे आहे ते बाहेर पडू नये। त्यानंतर फोल्ड करून घ्यायचं आहे आणि प्रेस करायचं आहे साईडून अशा पद्धतीने। व्यवस्थित प्रेस करायचं आहे। जेणेकरून हे सारण बाहेर आलं नाही पाहिजे। ओके, तर आता आपण हे कट करून घेऊया। फिरकीच्या साह्याने मी आता ही करंजी कट करून घेणार आहे। एकदम जुनी फिरकी आहे माझ्या सासूबाईंची। आपण पाहू शकता खूप छान अशी करंजी तयार झालेली आहे, व्यवस्थित कटही झालेली आहे। तर अशाच पद्धतीने बाकीच्याही करंज्या मी बनवून घेते। तर या ठिकाणी मी सर्व करंजा बनवून घेतलेल्या आहेत। दीड वाटी मैद्याच्या पिठापासून साधारणतः 20 ते 22 करंजा तयार होतात। आता आपण या करंजा फ्राय करून घेऊया। करंजा बनवून झालेला आहे आणि तेलही गरम झालेलं आहे। तर आता आपण ह्या करंजा फ्राय करून घेऊया। हळूहळू एक एक करंजी मी यामध्ये सोडते। तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम केल्याने ही करंजी पटकन फ्राय होते चांगल्या पद्धतीने। तेल गरम केल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आहे। खूप छान असा करंजीचा कलर आलेला आहे। तेल गरम झाल्यानंतर पटकन ह्या करंजा फ्राय होतात। तर करंजा फ्राय झालेल्या आहेत, तर मी साईडला काढून घेते। पूर्ण तेल काढून घ्यायचे।
अशाच पद्धतीने बाकीच्याही करंजे मी फ्राई करून घेते. अशा पद्धतीने मी सर्व करंज्या फ्राई करून घेतलेल्या आहेत. आपण पाहू शकता खूप छान अशा फ्राई झालेल्या आहेत. मी अशा लालसर अशा फ्राई करून घेतलेल्या आहेत. तर ह्या करंज्या खाण्यासाठी खूप छान क्रिस्पी कुरकुरीत अशा लागतात. तर ह्या करंज्या बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्याचीही आवश्यकता नाही. तर कशी वाटली आजची ही गौराई स्पेशल रेसिपी? तर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या दीपाली किचन स्वाद्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. बाय बाय.